कारदगा येथे श्री महात्मा बसवेश्वर सोसायटी मार्फत इम्युनिटी बुस्टरचे वाटप श्री महात्मा बसवेश्वर कोऑप क्रेडिट सोसायटी निप्पाणी शाखा कारदगा यांच्या वतीने देशभक्त रत्नाप्पांना कुंभार जयंतीचे औचित्य साधून कारदगा येथे इम्युनिटी बुस्टर डोसच्या वाटपाचा कार्यक्रम बाबासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रारंभी शाखा व्यवस्थापक विशाल मिर्जे यांनी स्वागत व प्रस्तावित केले. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत देशभक्त रत्नाप्पांना कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना पीकेपीएसचे चेअरमन नितेश खोत म्हणाले, देशभक्त रत्नाप्पांना कुंभार यांचे कार्य मोठे आहे. आज त्यांच्यामुळे काळमवाडी धरणाचे पाणी दूधगंगा नदीत सोडण्याचा महत्वपूर्ण करार केला आहे. आज बसवेश्वर सोसायटी मार्फत इम्युनिटी बुस्टर डोसचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य केले असल्याचे सांगितले. 1960 पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी आमदार म्हणून शिरोळ भागचे नेतृत्व केले व महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ते शेवटपर्यंत होते. आणि त्यांच्या या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. व या ठिकाणी बसव व्याख्याने जे चांगले एक सामाजिक कर्तृत्व केलेलं आहे, जे ह्युम्युनिटी बुस्टर या आत्ताच्या जगात जे कोरोनाचा प्रादुर्भाव रोगाचे महामारी जे आज आमच्यावर आता संकट ओढलेलं आहे, त्याच्या बचावासाठी एक प्रयत्न हा चांगला एक प्रयत्न ह्या बसव बँकेने केलेला आहे. आणि मी माझ्या व संस्था माझ्या पीकेपीएस संस्था व कारदग्याच्या वतीनं मी बसव बँकेचे आभारी. यावेळी संचालक देवाप्पा देवकते, मलिक सरगुरु, अरविंद कांबळे, निसार अत्तार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास नितेश खोत, अविनाश हंडे, विजय बडकुंद्रे, दादासो खामकर, जयसिंग शांडगे, राजू दडगे, विनोद खोत यांच्यासह सोसायटीचे संचालक, सभासद, मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सोमराया गावडे यांनी मानले.